कुडाळ तालुक्यात सकल मराठा समाज शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली. संत राऊळ महाराज कॉलेज ते जिजामाता चौक पर्यंत ही चित्ररथ रॅली काढण्यात आली. यावेळी शिवभक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. वाजत गाजत आणि ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्व जाती धर्माचे विविध पक्षांचे नेते मंडळी व शिवभक्त उपस्थित होते. या मिरवणुकीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. ही मिरवणूक पाहण्यासाठी तालुक्यातील शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. व्यासपीठावर ऍडव्होकेट सुहास सावंत, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे, प्रभाकर सावंत, धीरज परब, राजू राव, सचिन काळक, प्रज्ञा राणे, अनुजा सावंत, नीलांगी रांगणेकर, संध्या तेरसे आदी उपस्थित होते. नाही, आज सकाळपासूनच शिवप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. निवळ कुडाळमध्ये नव्हे सिंधुदुर्गामध्ये गावागावामध्ये ठिकठिकाणी शिवजयंतीचा उत्साह अतिशय उत्साहामध्ये पडण्यात आला होता. आमच्या कुडाळमध्ये सकाळीच भल्यापाटे आमचे कुडाळचे मावळे हे सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेले आणि तिथून दौडीने ते ज्योत घेऊन या ठिकाणी कुडाळमध्ये आले. सकाळचा एक शिवज्योत दौडचा पण कार्यक्रम झाला, त्यालासुद्धा हजारो नागरिक या ठिकाणी शिवप्रेमी सामील झालेले होते. त्याचप्रमाणे आत्ता ही चित्ररथ स्पर्धा होते. या चित्ररथ स्पर्धेमध्ये अनेक चित्रपतींच्या जीवनावर आधारित असलेले अनेक जीवनपट यामध्ये उलगडणार आहेत. त्याचप्रमाणे छत्रपतींच्या जीवनावर असलेल्या अनेक रांगोळ्यासुद्धा या ठिकाणी स्पर्धा झाली. अत्यंत उत्साहद वातावरणामध्ये ही स्पर्धा आणि हा आजचा उत्सव पार पडलेला आहे. आणि यामध्ये मुख्य मला सांगावं असं वाटतं की निव्वळ मराठा समाजानेच हा कार्यक्रम केला नसून तर इतर समाजसुद्धा आज मराठा समाजाच्या बरोबरीने या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. त्याच्यामुळे छत्रपतींचं खऱ्या अर्थाने जे 18 पगड जातीने एकत्र घेऊन त्यांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्याचं चित्र आजच्या दिवसाच्या उत्साहामध्ये प्रतिम. नाही, 144 कलम हे काही शिवजयंतीला बंदीचं नव्हतं. परवानगीने शासनाने कार्यक्रम करायला परवानगी दिलेली होती आणि आम्हाला पोलीस प्रशासनाने अतिशय उत्कृष्ट सहकार्य केलेलं आहे. कुठेही या 144 कलमाचं कोणतंही गालबोट या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आजच्या शिवजयंतीच्या उत्सवावर त्याचा काही परिणाम झालेला दिसला. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.